मराठा समाजाला फडणवीस आडनावाचा मुख्यमंत्री कधीच आरक्षण देणार नाही, त्याच्या आडनावातच खोट आहे असा सनसनाटी विधान आमदार नितेश राणेंनी केले. तर आरएसएसच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्यांना आजपासून अखंड महाराष्ट्राची जय अशी घोषणा द्यावीच लागेल, अन्यथा त्या अणेची मुंडी कशी उडवतो तेच बघा असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाजाच्या वतीनं मराठा आरक्षण एल्गारचं आयोजन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री कोण आहेत? फडणवीस आडनावाचा माणूस आपल्याला कधी आरक्षण देणार का हे पहिले तुम्ही सगळे जण विचार. त्याच्या आडनावामध्ये खोट आहे, त्याच्यामुळे आपल्याला पुढे पाऊल टाकण्याचा विषयच नाही. काय हे राज्य सरकार, हे फडणवीसांचं राज्य सरकार, हे हाफचट्टीवाल्यांचं राज्य सरकार, हे आम्हाला कधी आरक्षण देणार नाही. माझी मर्जी, बोलायचं तेव्हा बोलीन, नाही बोलायचं तेव्हा नाही बोलीन. तू माझ्या देशामध्ये येऊन मला सांगणार का की भारत मातेची जय बोल? ते सोड, भारत मातेची जय सोड तू बाजूला. तुला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल, या बीजेपीच्या किंवा आरएसएसच्या कुठल्याही कार्यकर्त्याला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर आजपासून आमची एक सक्ती आहे. तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर अखंड महाराष्ट्राचा विजय असो ही घोषणा तुम्हाला द्यायलाच लागेल. हे झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.